सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. तुझ्या नामाची आवडी, तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी. मॉनिटर वाढवा मॉनिटर. आता नवजो आणि काठाया, आवाज थोडा कमी करा. आता नवजो आणि काठाया गाव गीत लागो पाया. काय वैकुंठ बापुढे, काय वैकुंठ बापुढे तुझ्या प्रेम सुखा पुढे. आता नवजो आणि काठाया गाव गीत लागो पाया. संत समागम मेळे प्रेम सुखाचा सुकाळ. आता नवजो आणि काठाया गाऊ गीत लागो पाया. तुका म्हणे तुझ्या पायी जन्म मरणा ठाव नाही. तुका म्हणे तुझ्या पायी जन्म मरणा ठाव नाही. आता नवजो आणि काठाया गाऊ गीत लागो पाया. श्री संताची आ माता चरणा दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो एन समाधिराज. वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते चिवंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नि आता. तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी. आता नवजो आणि काठाया गाऊ गीत लागो पाया. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा पाच चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबर आहे आपली जी प्रभू चरणावरची जी निष्ठा आहे त्या निष्ठेची कारण मीमांसेचा परिहार आज परमात्म्याजवळ देत आहेत. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या परम सान्निध्यात परम आदरणीय परम श्रद्धेय पूज्यपाद श्री बबनजी महाराज बहिरवाल पूज्य बाबाजींच्या मार्गदर्शनाने स्वानंद सुख निवासी मागच्या शतकातील साधकांचा मायबाप साधकांचे जिव्हाळ्याचे एक वारकरी संप्रदायाचे निष्ठावान अभ्यासू आणि दिव्य असं साधू जीवन ज्यांनी या भागात एक वारकरी संप्रदायाची जी दशा झाली होती त्याला दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं अशी अर्वाचीन संत गुरुनाम गुरु सद्गुरु मदनजी महाराज बिहानी पूज्यपाद महाराज श्रीजींच्या पुण्यतिथीचा हा रौप्य महोत्सवी वर्ष आणि या वर्षाचं निमित्त साधून या ठिकाणी या भव्य भक्ती उत्सवाचं आयोजन आहे. आणि या उत्सवातील ही चौथ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला आदरणीय महाराज यांच्या आज्ञेतून आलेली आहे.
तरी ज्ञानोबर आहे तुकोबर आहे जशी बुद्धी देतील तसं मी या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपण चिंतनाचा जो अभंग निवडला आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. प्रभू चरणावर साधूची असणारी निष्ठा त्याचा परिहार महाराजाच देवासमोरच देत आहेत. ऐका, या जगतामध्ये सगळ्या जीवाचा जर विचार केला, जीव म्हणण्यापेक्षा जो जो वृत्तीवान आहे, वृत्तीने युक्त आहे, त्याचा जर विचार केला तर त्याच्या वृत्तीला आलंबन दोनच वस्तूचं होऊ शकतं. दोनच का? कारण आमच्याकडे शास्त्रानं जगात पदार्थ दोनच मानले. खरं तर नैयायिकाने किती मानले, संख्याने किती मांडले त्याचा विस्तार न करता आपल्याकडे वेदांतानं दोनच पदार्थ मानले. वेदांत म्हणते एक दृग आहे आणि एक दृश्य आहे. तिसरा पदार्थ संभवतच नाही. एक डोळ्याला दिसणारा आहे म्हणजे अजून सोपं दृग आणि दृश्य याचं मी माझ्या भाषेत एक परिभाषा करतो. जे दिसतं ते एक आहे आणि ज्याच्यामुळे दिसतं ते एक आहे. बाकी या जगात तिसरी वस्तूच नाही. दृश्य काय आहे? जग आहे. दृश्य काय आहे? संसार आहे. दृग काय आहे? परमात्मा आहे. दृग काय आहे? ईश्वर आहे, परमात्मा आहे. म्हणून एक वर्ग जगात असा आहे त्याच्या वृत्तीला आलंबन दृश्याचं आहे आणि एका वर्गाला वृत्तीला आलंबन दृगचं आहे. सोपं बोलतो, एकाला वृत्तीचं आलंबन संसार आहे आणि एकाला वृत्ती एकाच्या वृत्तीला आलंबन परमार्थ आहे. मला वाटतं आलंबन शब्दही काढून टाकतो. एक वर्ग संसारात स्थिर झालेला आहे आणि एक वर्ग परमार्थात स्थिर झालेला आहे, हे जरा सुटसुटीत झालं. मग आधीचं कशाला सांगितलं? उग वजन पाडावं म्हणलं. एक संसारामध्ये स्थिर झालेला वर्ग आहे आणि एक परमार्थात स्थिर. स्थिर झालेला शब्द जरा चुकूनच निघाला माझ्याकडे. संसारामध्ये स्थिर होण्याची आशा धरलेला वर्ग आहे आणि परमार्थामध्ये स्थिर झालेला वर्ग आहे. पण ऐका, या जगामध्ये जी विचारी माणसं असतात ते संसारात स्थिर होत नाहीत, ते परमार्थात स्थिर होतात. विचारी माणसं संसारात का स्थिर होत नाहीत? विचारी माणसं परमार्थातच का स्थिर होतात? ह्या जर प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल तर उत्तर एक आहे. प्रश्न अजून एकदा सांगतो, मग उत्तर ऐकायला मजा येईल. विचारी माणसं संसारात स्थिर होत नाहीत, ती परमार्थातच स्थिर होतात. का? उत्तर आहे, ते विचारी आहेत म्हणून. एकदम सोपं उत्तर आहे. ते काय आहेत? विचारी आहेत. विचारी असल्यामुळे अनात्म संसारात रमत नाहीत आणि आत्म परमार्थामध्ये रमल्याशिवाय राहत नाही. हे विधान मी माझ्या पदरचं करत नाही, विश्वमौली ज्ञानोबरायाने आधीच करून ठेवलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, खरं तर तो विचार शब्द मागं पुढे फिरवला तर चिंतनाला मजा येते. पण आधी भाव सांगतो, पुन्हा त्याचे दोन अन्वय करतो. विचारी राजहंस विचाराने काय चरतात? भगवान ज्ञानोबरायची भाषा. विचारी राजहंस सविचार काय चरतात? ज्ञानोबराय म्हणतात, अनात्मवर्ग नीर, ऐकताय, अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरती सविचार राजहंस. बाबा मला असं अनुभव फिरवा आवडतं, सविचार राजहंस अनात्म नीर टाकीती आणि आत्मक्षीर सेविती, किंवा असं एक अनुभव करता येईल, राजहंस सविचार. म्हणजे सोपं बोलायचं ठरलं तर विचारी माणसं विचाराने, हे विचारी राजहंस चांगल्या विचाराने अनात्म्याचा त्याग करतात आणि आत्मवस्तूचा स्वीकार करतात. पर कोणत्या विचारापोटी करत असतील त्याचा विचार मात्र आज आपल्याला करायचा. त्यांनी संसार का त्यागला ह्याचा विचार, कोणत्या विचारापोटी त्यांनी संसाराचा त्याग केला याचा विचार प्रस्तावनेत करायचा आहे. आणि ते परमार्थात का स्थिर झाले, कोणत्या विचारापोटी झाले त्याचा विचार अभंगात प्रवेश केल्यावर करायचा आहे. विठ्ठला माणसं कोणत्या विचारापोटी संसारात स्थिर नाहीत? का बरं स्थिर नाहीत? फार गोड विचार आपल्याला गीतेमध्ये आलेला आहे. भगवान म्हणतात, न तेषु रमते बुधहा, बुधहा म्हणजे बुद्धिवान, तेषु न रमते त्याच्यात रमत नाहीत बुद्धिवान. ते कशात रमत नाहीत आणि ते का रमत नाहीत याचे दोन हेतू गीता मौलीनं त्या श्लोकामध्ये दिले. कशात रमत नाहीत? यो ही संस्पर्श ज्या भोगा, स्पर्शादी जे भोग आहेत यामध्ये ते रमत नाहीत. पण का रमत नाहीत हेतू दिला. का हेतू आहे? आद्यंतवंत आणि दुःख योनय, हे
दोन हेतू दिले. हो, यो हि संस्पर्श जा भोगा दुःख यो नैव एवते आद्यंत वंत कोणतेय न तेषु रमते बुधः बुधः तेषु न रमते. तेषु म्हणजे केषु, स्पर्शादी विषयामध्ये रमत नाहीत. का रमत नाहीत? दुःख यो नयः ते दुःखाला जन्म देणारेत म्हणून. आद्यंतवंतः ते आदिवान आहेत अंतवान आहेत म्हणून. बरोबर हा श्लोक तुको भरायचं एक चरण पदाला पद घ्या. चरण असा आहे ये रती माई के दुखाचे जनते ये रती माई के दुखाचे जनते घेतलं बाकी काय. येरती माई के बघा गीतेतलं एक एक पद घ्या आणि अपचरणातलं एक एक पद घ्या. येरती माई के यो ही संस्पर्शजा भोगा दुःखाची जनिती दुःख यो नया नाही आधी अंती अवसानी नाही आधी अंती अवसानी माफ करा आद्यंतवंत नाही आधी अंती अवसानी ते दुःखाला जन्म देणारा आहे. हा संसार स्वरूप सोडून असणारे भोग हे दुःखाला जन्म देणारे आहेत ते नाशवान आहेत म्हणून बुधा तेषु न रमते. संसार दुःख देतो की नाही? देतोच देतो. कोणालाही विचारा कोणाचाही संसार दुःख देतो. कोणाचाही संसार ज्यांचं वय अ बाबा टोपीवाले बाबा ते तुमच्या बाजूचे फेट्यावाल्याच्या बाजूचे अहो उजव्या हाताचे या डाव्या हाताचे अहो तुम्ही हो हा तुम्ही तुमचं वय काय 65 लग्न झालंय का? संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? दुःखाचा आहे. 65 वर्षाचे बाबा काय म्हणतात संसार दुःखाचा आहे. भाऊ तुमचं वय 41 लग्न झाले संसार कसा आहे? हा दुःखाचा आहे. नवीन माणसाला विचारणार नाही महाराज मी. ज्यांचं नवीन लग्न झालंय त्यांना नाही विचारत मी प्रश्न. कारण का त्यांना सुखाचा वाटतो महाराज अजून. कारण का मांजर एकदम उंदरा झडप नाही टाकी. मांजर आधी अंदाज घेती आणि जेव्हा कचाट्यात आलं अशी झडप टाकी ती. काय काय मांजरीला अंदाज यायला वर्ष लागवतो. काय काय मांजरीला अंदाज घ्यायला 6 महिने लागवतात. काय तर एवढ्या तरबेज असतात महाराज एका महिन्यातच अशी उंदरा झडप टाकतात. त्या उंदराला आईकडे जाऊ देत नाही बापाकडे जाऊ देत नाही. कोणाला? उंदराला. आणि कोण? मांजरीच म्हणतो मी. तुम्ही नाही मनाला लावून ठेवणार पास 65 वर्षाचे बाबा म्हणतात संसारात काय आहे? दुःख आहे. ज्यांचा संसार अजून नेमकाच बाळस धरायला लागलाय त्यांचंही मत काय आहे? संसारात दुःख आहे. अनिकेत महाराज तुमचं कसं आहे? नाही ना अजून? अजून नाही ना. मी मुद्दाम तुमचं नाव घेतलं महाराज. मला माहिती आहे तुमचं झालं नाही रघु महाराज नाही अजून कृष्णा महाराज नाही. पण यांचा अनुभव घेऊन शहाणवा एवढंच मला म्हणायचं बाकी काय नाही. तुकाराम महाराज म्हटले ना तुका म्हणे एकाचा गाय तुका म्हणे एकाचा गाय
धरा भय। बाबा दुसऱ्याकडे पाहून तरी सावध व्हा, पण जीव होत नाही त्याचं दुर्दैव सोडून द्या। कारण संसार नावाचं वर्तुळच असं आहे, लग्न नावाचं वर्तुळच असं आहे, जे आत पडले ते बाहेर पडण्याच्या विचारात आहेत आणि जे बाहेर आहेत। आता पुढचं न बोललेलं बरं, समजून घ्या असो चला। पण संसार बघा, 65 वर्षाचा अनुभव आहे, संसार दुःख देतो, संसार दुःख देतो, पण कसा देतो? पंचदशीकाराने आपल्याला सगळ्यांना पाठ असणारा विचार आहे, सगळ्याला माहीत असणारा विचार आहे, चार अंगाने विषय माणसाला दुःख देतो। चार अंगाने कोणते कोणते अंग आहेत? अर्जने क्लेशः, पालने क्लेशः, व्यये दुःखम, नाशे दुःखम। क्लेश आणि दुःख दोन शब्द वापरले। पंचदशीकार म्हणतात अर्थान धिक, या विषयाचा धिक्कार असू म्हटलं का? क्लेशकारिणः, बाबा इकडचं दुःख येऊ नया आणि क्लेशकारिणः सारखीच पद आहे, क्लेशकारिणः। अरे क्लेशकारिणः पण कसे? अर्थाना अर्जने क्लेशः, पहिलं दुःख, संसार मना विषय भोग कमवायचं दुःख एक, अर्थानाम अर्जने क्लेशः, तथैव परिपालने त्याच्या रक्षणाचं दुःख दोन, त्याच्या नाशाचं दुःख तीन, आणि त्याचा व्यय झाला, त्याची झीज झाली तर दुःख चार। ही चार प्रकारची दुःख या विषयाच्या संबंधाने आपल्याला पंचदशीकार्याने दाखवून दिलेले आहेत। किंवा आपल्याकडे योगसूत्रातलं एक सूत्रही सांगितलं जातं, ताप दुःख, संस्कार दुःख, गुणवृत्तीचा विरोध करणारे ते आहेत। पण मी पहिल्या पदाचा थोडा विचार करतो, अर्थ भोग मिळवायचे कष्ट आहेत। मला वाटतं तुम्हाला फुकट भेटतं, तुम्हाला वाटतं मला फुकट भेटतं, या जगात कोणालाच भोग फुकट भेटत नाही भेटत। महाराज पैसा, भोग, मान, प्रतिष्ठा हे कोणाच्या आश्रयाला जाऊ द्या, ते त्यांचे स्वभाव सोडत नाहीत। म्हणून कालिदासाने कल्पना केली, खूप गोड कल्पना आहे, समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली, भागवतात 14 नाही निघत, भागवतात फक्त 10-11ची यादी सापडते महाराज, पण मंगळाष्टकामध्ये म्हणतात बाबा 14। पण भागवतामध्ये मूळ पाहिलं बाबा तर 14ची संख्या लागत नाही, पण जेवढे काही रत्न निघाले। मग नियम असा असतो, बहीण भावाचे गुण परस्परामध्ये येतात म्हणे। म्हणे लक्ष्मी आहे ना, ही लक्ष्मी हिच्यामध्ये म्हणे काय हत्तीची गजगामिता आली म्हणे, हत्तीसारखी सावकाश येते। ऐरावत निघाला ना, हत्तीसारखी सावकाश येते। उच्चश्रवा निघाला ते घोड्यासारखी निघून जाते। दारूसारखी हिच्यात नशा आहे, विषासारखी कटू आहे, सगळंच लावून घ्या आता। पारिजातकासारखी सुगंधी आहे, कौस्तुभासारखी आकर्षित आहे, औषधासारखी जीवनदायी आहे। जीवनदायी नाही आहे लक्ष्मी, जीवनदायी आहे। म्हणून या लक्ष्मी सगळे गुण आहेत। आणि मग ही हिचे जे स्वभाव आहेत ते कोण्याच परिस्थितीत सोडत नाही। कड्यामध्ये गुळ खाल्ला तर गोड लागतो, गेवरायत कसा लागतो रघु महाराज, पैठणला कसा लागतो भाबड महाराज, खंबाळ्यात कसा लागतो, गोडच लागतो। आमच्या मानूतला बी गोडच लागतो, आता तुमच्याकडे गोडच लागत असणार है ना का? तो कुठेही जाऊ द्या गोड, कोणत्याही देशात जाऊ द्या, त्याचा तो स्वभाव सोडत नाही। मान, प्रतिष्ठा, भोग हे साधूकडे येऊ द्या, येऊ द्या, ते त्यांचे स्वभाव सोडत नाही। तुम्हाला वाटतंय ना फुकट भेटलं, फुकट नाही दादा, फुकट नाही। एक काळ आम्ही या व्यासपीठावर येण्याकरता एक काळ असा भोगलेला आहे, आळंदीमध्ये उकिरड्यावरचे टमाटे खाऊन झोपलेलो आहे। फुकट आहे, फुकट नाही, बरं जाऊ द्या। असं ज्या का कीर्तना सांगू लागलो मी, आमचे नवीन विद्यार्थी होते काही, आता खूप सुविधा झाली ना आळंदीत, ते म्हणले महाराज तुम्ही कीर्तना सांगू नका म्हणे, का तुम्ही पापी होते, तुम्हाला खायला भेटलं नाही। ते काय म्हटलं मला म्हणे, तुम्ही पापी होते म्हणे, तुम्हाला आळंदीत खायला भेटलं नाही, आम्ही पुण्यवान आहेत म्हणे, सगळं भेटतं आम्हाला। म्हणजे धन्यवाद, बरं जाऊ द्या, मागचं पटत नाही तर नका पटू देऊ, घेतो ना एवढं। तेव्हा नका का भेट, पण आता भेटतोय चांगलं। पण आताही फुकट भेटत नाही। तुम्हाला वाटतं महाराज लोकांच्या 20-25 लाखाच्या गाड्या आहेत, मजाराव महाराजाची वैकुंठवासी झाले महाराज आमचे बाबा महाराज इंगळे। बाबा महाराज म्हणायचे अरे ती गाडी नाहीये, तो मोत का कुवा आहे, मोत का कुवा, एवढं सोपं नाही। आज मी प्रवास केलाय धुळ्यापासून,
चला बरं आमच्या सोबत 2 दिवस, मग कळतो तुम्हाला काय त्रास आहेत त्याचे, फुकट नाहीये। तुम्हाला काय आमच्या वडिलाला पटत नव्हतं, आमचे वडील सकाळी 4 वाजल्यापासून उठा रे, आता आम्ही कधी घरी जाणार 2 लाख कधी 3 लाख, मग 8 वाजेपर्यंत झोप नको का काओ? एवढी तर पाहिजेच ना, पण आता वडील 5-4 वाजल्यापासून उठा रे बरं, त्यांच्याकडे आपण कान निराळ टाकून जर बळत झोपलो तर पुन्हा शब्द महाराज आहेस ना, काय करावं म्हणतो ते आमची परभणीची भाषा, महाराज आहेस ना, येतुळ का झोपत असतात का, बाहेर फटफटले याला किती आवाज आला, चेव सुद्धा येत नाही, महाराज आहे नाही, आता काय करावं? वडिलांना कसं समजून सांगा? मग मी युक्ती केली, एकदा वडिलाला म्हणलं दादा चला माझ्यासोबत 4-8 दिवस फिरायला, आणि वडिलाला घेऊन फिरलो, आता कॅशेटची बी साइड चालू झाली, ए गप्पा झोपू द्या त्याला, झोपू द्या फुकट नाही, अर्थानाम अर्जनी क्लेशा, आमच्या जवळ असून येतं तुमच्या जवळ असून मिळवायचे कष्ट आहे, त्याला सांभाळायचे सुद्धा कष्ट आहे, फुकट नाही। माझा अनुभव सांगतो, श्रद्धासागर आकोटला कीर्तन केलं मी, श्रद्धासागर आकोटला, आणि रात्रीचा निघालो, टेरेन होती याच्या आधीची गाडी आपली तेव्हाची गोष्ट आहे, आणि खामगावच्या थोडं पुढं आलो, माझ्या गाडीचा टाइम बेल्ट तुटला, पिस्टन फुटले आणि इंजिन जागेवर जाम झालं, आणि रात्रीचे बाबा फक्त 2:30 वाजले होते किती 2:30 वाजले होते। बरं तो परिसर एवढा काही परिचयाचं नाही, एकटे 5 वर बाबा परिचयाचे, पण एवढ्या रात्री बाबांना कसा त्रास द्यावा, 2:30 वाजले होते, काही पर्याय नव्हता, मी गाडीच्या बाहेरून उभा राहिलो होतो, काहीच पर्याय नाही, आता इंजिन जाम झालं बाकी काय असत, काहीच पर्याय नाही। आणि योगायोगानं त्या दिवशी माझ्यासोबत 50,000 रुपये होते, त्या दिवशी स्वतः बरं लगे हिशोब लावू नका, एका दिवसाचे 50, 10, 5, मग महिन्याचे झाले 15, मग 15 × 12, त्याच्यातले वारीला गेले 15 दिवस समजा, ह्या वारीला गेले 5 दिवस समजा, महाराज आजारी पडले, हे हिशोब नका लाव, तुम्हाला तशी लय आग हिशोब लावायचे आपल्या महाराज, आमच्या धोत्रापासून माप घेत येतो, आता काय सांगाव तुम्हाला, योगायोगानं 50,000 रुपये होते, आणि मी बाहेर उभा होतो आणि गाडीतून आवाज आला, ओ बापा, म्हणजे कोण आवाज दिले, मग दार उघडून पाहिलं तर बॅग मधून आवाज येत होता, कशातून? बॅग मधून, मी बॅग उघडली, हो बाप, म्हणलं काय म्हणता 50,000 राव, मी त्याला काय म्हंटल, काय म्हणता 50,000 राव, काय नाही म्हणे मला झोपायचंय, कोण म्हणत होते 50,000 राव म्हणत होते, मला झोपायचंय, मग राखण करा महाराज, 50,000 राव शांत झोपले होते आणि ह बाप त्यांचं राखण करत होते, तथैव परिपालने, दुःख नाही तर काय अवघड, अर्थाना मार्जिने क्लेशा तथैव परिपालने, नाशे दुःख नाचल्यावर दुःखच दुःख, आणि महाराज संसारातलं प्रत्येक नासतच असत, उपजेते नाशे, अवघाची आकार ग्राशीला काळे, आली आकार अवघे नाशे, किती प्रमाण देऊ, उदाहरणे मला भरपूर देता येतील, पण बस, नाशे दुःखम त्याचा खर्च झाला, वे दुःखम म्हण अर्थांतिक दुःख येऊ नया, म्हणून शहाणा माणूस त्यात रमत नाही। अजून एक खेळ तुला आद्यंतवंता, या 4 पदामध्ये ते एक विचार झालाय, नाशे दुःख मध्ये ते आले, म्हणून आता पुन्हा पिष्टपिशा न्याय करत नाही, ते आद्यंतवंत आहेत, ते संपणारे आहेत, सांगण्याचं तात्पर्य म्हणून बुधा तेषु न रमते, निळोबराने अजून एक गोड विचार आपल्या समोर मांडलेला आहे, याच संबंधाने असणार तर याच संबंधाने, फक्त भाषा वेगळी वेगळी आहे, निळोबराय म्हणतात, म्हणून आले या सावळ्याचे भेटी आता घाला भोयाच्या पायावर, आता घाला भोयाच्या पायावर, सावळ्याचे भेटी हो आता, आता घाला भोयाच्या पायावर, येणे एकले वो
पहिला विचार गीता माऊलीचा सांगितला, काय विचार करतात ते, म्हणून त्यात रमत नाही. निळोबऱ्यासारखे संत म्हणतात, येणे एकले हो जाणे हे शेवटी. इथं एकट्यालाच यावं लागतं, एकट्याला जावं लागतं. इथं राहणं सुद्धा कल्पकोटापकोटीपर्यंत राहणं नाही, आणि जोडलेलं धन कामी येत नाही. म्हणून हे आम्हाला आवडलं नाही, म्हणून आम्ही याला सोडलं आणि ह्या विचाराने इकडे आलो. चला ज्ञानोबरायचं तुकोबरायचे नाटातले काही मुद्दे पाहू. तुकोबराय म्हटले, म्हणून रुसलो संसार. आम्ही संसार का सोडला? म्हणून. पण का म्हणून? सर्पहा विखार पांढरा, तुझशी अंतररे दातारा, याची दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला म्हणे, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणे विटंबना, पावलो केली याचा दंड, खानी की भोगिल्या याती उदंड. जवळजवळ साडेतीन चरणामध्ये जवळजवळ नऊ हेतू आहेत. नऊ आहे, मला वाटतं त्या नऊचा जर विचार करत बसलो तर ह्याच्यातच नऊ असतील. म्हणून आता त्याचा विस्तार करत नाही. म्हणून शहाणी माणसं याचा त्याग विकरतात. खरं तर आपल्या कामापुरतं झालंय, पण ज्ञानोबऱ्यांनी त्या श्लोकावर एक गोड विचार मांडलेला आहे, तेवढा विचार मांडायचा मोह मला आवरत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबऱ्यांनी पूर्वपक्ष केला, अभ्युपेत परिहाराची भाषा म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. शंका आपणच निर्माण करायची आणि परिहार सुद्धा आपणच करायचा. मग शहाणी लोक या विषयात रमत नाहीत ना? नाही रमत. मग ज्ञानोबराय म्हणलं, मग विषयाचे नाही सुखे जकवती कवम. ज्ञानोबराय पूर्वपक्ष निर्माण केला, या विषयाच्या सुखामध्ये कोण रमतात? ज्ञानोबऱ्याने तिथे एक हेतू दिलाय, पण तीन ठिकाणचे तीन हेतू घेतो. पहिला एक हेतू आहे, ते अंतर्नेन ते बापुडे, म्हणून अगत्य सेवने घडे. आत्मसुख आणि विषय सुख याच्यातला अंतरच त्यांना कळत नाही, म्हणून विषय सुखामध्ये रमले. एक कारण सांगितलं. दुसरं सांगितलं, हा काय, जया आपण पेना ही दिठे, जया स्वसुखाचे सदा खराटे, तयासी विषय गोमटे आवडते. त्यांना आत्मसुखाचा उपभोगच नाही, एक तर अंतर जाणत नाहीत म्हणून रमले, दुसरी गोष्ट याचा उपभोगच नाही म्हणून रमले, पण तिसरा शब्द लय जे आले पण म्हणावं लागणार आहे म्हणला. मला का रमले? मूर्ख आहेत म्हणून रमले. हे का रमले यात? मूर्ख आहेत म्हणून. मी नाही म्हटलो. काय किजती मूर्ख, न सेविता न सरे, हे सोडत नाहीत. काय रमले यामध्ये? पण बाबा ऐका, जर आम्हाला त्या आत्मसुखाचा भोग घ्यायचा असेल तर संसाराला विटावंच लागेल. काय तुकोबरायचं प्रमाण आहे, भाग्यस्थळी देणे झाडा वेसी. भाग्यस्थळावर जायचं असेल तर वेसीवर झाडा द्यावा लागतो. आदरणीय महाराजांच्या दर्शनाला यायचं असल्यावर काय सिक्युरिटी नाही आहे तपासायला. तुम्ही आमच्या खोलीमध्ये सरळ येऊ शकता, पण नरेंद्र मोदीच्या खोलीत सरळ जाऊ शकता? सगळं तपासण्या होतात. मग का? भाग्यस्थळ आहे ना ते, मग झाडा वेशीवर द्यावा लागतो. भाग्यस्थळी देणे झाडा वेशी, हे आत्मसुखाच्या मंदिरात येण्याकरता ज्ञानोबऱ्याची भाषा ऐका. अहंताधी भावा पुलिया, झाडा देऊनी धनंजया, ज्ञानी पत्र घेती जया मूळ घराशी. दारावर झाडा द्यावा लागतो, पण द्यायचा कसा? खरंच विषयांतर व्हायला लागले, कामापुरतं झाले. पण गोड विचारनाथ भागवतातला आहे म्हणून सांगतो, आपण विचारी झालं पाहिजे, आपणही विचार केला पाहिजे आणि याचा झाडा घेतला पाहिजे. झाडं देण्याकरता काय करावं लागतं? तुकाराम महाराजाचाच आदर्श घ्यावा लागतो. गाथ्यातला पहिला अभंग घ्या, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. पुढे शब्द काय? तेथे माझी हरी वृत्ती राहू, तिथे वृत्ती राहू. आता चला पुढच्या चरणात, आणि कर्ण लगे माईक पदार्थ, तेथे माझी आरत नको देवा. तुझ्या चरणावर वृत्ती गेली पाहिजे आणि अनेक माईक पदार्थामध्ये गेली न पाहिजे. म्हणजे ऐक संसारात का? नाही नाही, पारलौकिक संसाराबद्दल सुद्धा. ब्रह्माधिक पदे दुःखाचे शिराणी, पण तिथे शब्द पा, काय संतांचे शब्द तोलून मोलून असतात. तेथे दुश्चित्त झनी जडो देशी, तेथे माझे अर्थ नको देवा, ही भाषा नाही वापरली. कारण ते भोग फक्त श्राविक आहेत. ते कसे भोग आहेत? ते आम्ही फक्त ऐकलंय, दिवी देव भोगान, देवान दिवी भोगा, अमरत्व सिंहासने म्हणतात. कोणी जाऊन पाहिले तिथे? सडका म्हणे चिंता म्हणीचे पाहिले, ऐकलेले. म्हण ऐकल्यामुळे त्याचं आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे. देवा तू एक कर, तिथं दुश्चित्त झनी जडो देशी, त्याच्याबद्दल दोष दर्शन आम्हाला घडू दे.
कारण ते अजून आम्ही पाहिलेलं नाही. जे आम्ही पाहिले हे माईक पदार्थ, याचा आम्ही अनुभव घेतोय. तिथं तर नकोच आमची वृत्ती, पण अनुश्राविक जे सुख आहे, पारलौकिक सुख, तिथं सुद्धा आमची वृत्ती राहिली नाही पाहिजे. साधकाने जे भोग उपलब्ध आहेत त्याच्यातून बाहेर पडावं. शब्द जाणीवपूर्वक ऐका, जे भोग उपलब्ध आहेत त्याच्यातून बाहेर पडावं, आणि जे उपलब्ध नाहीत त्याच्याविषयी दोष दर्शन करावं. हो, वैकुंठवासी कंदरकर महाराजाचं चिंतन आहे म्हणतात. मी काय बाबा ऐकलं नाही, पण ज्या मंडळीने ऐकलं ते सांगतात, आम्ही त्यांचं ऐकून सांगतो. हं, एवम परंपरा लादले, परंपरेनं आलेलं, परंपरेनं आलेलं. कंदरकर महाराज म्हणायचे, म्हणतात साधक एखाद्या श्रीमंताच्या घरी गेला की प्रत्येकाला आपली श्रीमंती दाखवावीच वाटते, दाखवावीच वाटते. तो स्वभाव आहे मानवी, ते मानवी स्वभाव आहे. तो महाराज हा आपला बंगला, ही आपली गाडी. कांदारकर महाराज म्हणायचे, म्हणतात एक घटना सांगतो बाबा. गुरुवर्य बोधे बाबा नाव तुम्ही ऐकून असाल. बोधे बाबाने ज्या गाथ्यावर गाथा पाठ केला आणि आयुष्यभर ज्या ग्रंथावर ज्या गाथ्यावर पारायण केली तो गाथा मला दिलाय. तो ग्रंथ माझ्याजवळ आहे. तो ग्रंथ कोणाजवळ आहे? माझ्याजवळ आहे. बाबाच्या गाथ्यातल्या पहिल्या पानावर एक भागवतातली ओवी आहे प्रकाश बाबा. ऐकण्यासारखी, कान उघडून ऐका तेवढी ओवी. पहिल्याच पानावर ओवी आहे. साधकानं काय लक्षात ठेवलं पाहिजे? नाथ बाबा म्हणतात विषयाचे दोष दर्शन मुख्यत्वे बाधक स्त्री आणि धन आवरावी रसन आणि शिष्ण ही आठवण हरनिशी. त्या गाथ्यातल्या पहिल्या पेजवर बाबाने ओवी लिहिली. रोज गाथा उघडला की ती ओवी वाचायची. विषयामध्ये दोष दर्शन केलं पाहिजे. कसं बरं? आसक्तीने पाहिलं, पद्म दडेशी इसाळे भांडती जे डोळे. काय डोळे तो कमळाच्या पाकळीसारखी. पण साधकानं म्हणावं, हो तिला पडवळे पिकली जैसी. पण हेच डोळे पिकलेल्या पडवळासारखे होतील. हा, ते कंदरकर महाराजाचा अर्ध राहिलं तेवढी पात काढायला लावतो. महाराज हा आपला बंगला. ते दोष दर्शन सांगताना म्हणायचे, म्हणतात साधकाने तोंडानं म्हणू नये पण मनात म्हणत जाऊ. काय महाराज हा आपला बंगला. साधकाने मनात म्हणा, लाव त्याला काढी मनात बर, नाही तर घोटभर पाणी भेटायचं नाही. ध्यानात ठेवा, मनात म्हणाव साधक. महाराज हा आपला बंगला. महाराज ही आपली शेती, त्याला काढी. महाराज ही आपली गाडी, लाव त्याला काढी. महाराज ही आपली बायको, बायकोला काढी नाही लाव वाटली. यांना हिने बंगल्याला काडी लावली पण बायकोला काडी लावण्याची हिंमत काय यांची झाली नाही. साधकाने अडकून साधून ते केलं, त्याच्यातून बाहेर पडले, विचारानं बाहेर पडले. चला साधू आता संसार स्थिर होत नाही हे आम्हाला कळालं. साधू परमार्थ स्थिर होतो, पक्का स्थिर होतो. मला बाबा ज्ञान भूमिकेतूनही विचार मांडायचा आणि भक्ती भूमिकेतूनही विचार मांडायचा, कारण हे व्यासपीठ समन्वयाचे. म्हणून आपल्याकडे परंपरेमध्ये वेदांत शिकवताना आवर्जून एक वाक्य शिकवलं जात. आपल्याकडे काही परंपरा आहेत तत्वज्ञानाच्या, विशिष्ट अद्वैती, केवल अद्वैत, केवल द्वैती, केवल अद्वैती, अशा परंपरा आहेत. वारकरी संप्रदाय काय आहे? हा द्वैतीय का अद्वैतीय? वारकरी संप्रदायात अद्वैतीय असं म्हणवता अद्वैती तो माझे नाही समाधान, हे प्रमाण भेटतात. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव हे प्रमाण भेटतात अद्वैत म्हणाव तर. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी, ह्या वृत्तीची प्रमाण भेटतात मग अद्वैती नाही. मग द्वैती असेल. तुझं मजं नाही भेद, एकची घोंगडी पांगरू हरी. हे काय तू का म्हणे? कैसी किवन कोठे जीव निराळा. अरे द्वैती म्हणावं तर हे प्रमाण आहेत, अद्वैती म्हणावं तर ते प्रमाण आहेत. मग वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय? तत्वज्ञान काय? आमच्या गुरुजीच्या तोंडातलं वाक्य आहे म्हणून ऐका. कीर्तन काय ऐकावी, कथा काय ऐकाव्या, जी ग्रंथ वाचून शंभर शंभर पानं वाचून जे तात्पर्य साधकाच्या लक्षात येत नाही ते साधूच्या मुखातून एका वाक्याने येतं. ध्यानात ठेवा, एका वाक्यात कळून जात. ज्ञानेश्वरी माणसाला कळून घ्यायची असेल तर दुंडा महाराज एकच वाक्य फार समर्थ आहे. दुंडा महाराज म्हणायचे ज्याला परमार्थ सुधारायचा आहे त्याने ज्ञानेश्वरीतले सिद्धांत अभ्यासा,
आणि ज्याला संसार सुधारायचा आहे त्याने ज्ञानेश्वरीचे दृष्टांत अभ्यासा. संपलं ज्ञानेश्वरीचं तात्पर्य. काय गोड आहे हे कधी कळतं? महात्म्यांचं ऐकल्यावर. कोणाचं? काय म्हणलो मी? कोणाचं कीर्तन ऐकलं? हा हा. म्हणून तात्पर्य शंभर पानं वाचा तुम्ही, साधूच्या तोंडातून एक समन्वयाचं वाक्य निघू द्या, सगळं बरोबर आहे. सांप्रदाय द्वैती का विचार करत बसले तुम्ही तर फार संभ्रमित होऊन जाल. सांप्रदाय अद्वैती आहे का याचा विचार करू लागलो तर फार संभ्रमित होऊ आपण. पण साधूच्या मुखातलं वाक्य ऐका. साधू म्हणतो वारकरी संप्रदाय द्वैतही शिकवत नाही अद्वैतही शिकवत नाही, मग द्वैत अद्वैताचा समन्वय शिकवतो. इथं भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम हे तत्वज्ञान स्वीकारलं जातं. याही वरी पार्था माझी भजनी असता हे शिकवलं जातं. काय 15व्या अध्यायातला शेवटून दुसरा श्लोक पाहिजे, मागचा दुसरा आठवतो बाबा, दोनच मिनिट भजन करतो. स सर्वविध भजते माम सर्व भावेन भारत, याच्या आधीच पाहिजे मला. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्व विमुक्ता सुख दुःख सौज्ञेर गच्छंत मोडा पदम फेयंतर न तद भाले मागाल को उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मिति दावृता यो लोकत्रयमाविश्य विवर्तव्य ईश्वर यस्मात् चरमतीर्थोह मक्षरादपिचोत्तम आतोस्मि लोके वेदे च प्रतित पुरुषोत्तम यो मामेव असम्मूढो जानाति पुरुषोत्तम. हे क्षर पुरुष त्यागलाय, अक्षर टाकलाय आणि उत्तम पुरुष यो माम अभिजानाति जाणतो कोण? असम्मूढ मुढात जाणतच नाही. असम्मूढ मूढ मूर्ख, सम्मूढ चांगलाच मूर्ख, असम्मूढ म्हणजे जो मूर्ख नाही असा. तीन दोन उपसर्ग आहेत मूढ शब्दाला. तिथे शहाणा माणूस त्याला चांगलं जाणतो आणि चांगलं जाणूनही काय करतो? यो मामेव असम्मूढो जानाति पुरुषोत्तम स सर्वविद तो सर्वज्ञ आहे. पण पुढे भगवान बोलल्याशिवाय राहत नाहीत. स सर्वविद मात्र भजति माम माझं मात्र काय करतो? भजन करतो. द्वैत अद्वैताचा समन्वय म्हणजे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे दादा, ध्यानात ठेवा. म्हणून मला निष्ठा दोन्ही सांगायच्या, पण प्रवेश भक्तिनिष्ठेनं करायचा. महाराज आता तुम्ही संसार स्थिर नाही, नाही मग तुम्ही स्थिर कुठे आहेत? तो का म्हणे अवघे आवरिले वासना आवरिले वासना सगळ्यातून वासना काढली. मग वासना ठेवली कुठे? पायी गोविली वासना तुच्छ केले ब्रह्मज्ञान. आता देवाच्या चरणावर वासना ठेवली. आता मात्र आम्ही इथून वेगळे होणार नाही महाराज. कोण्याच परिस्थितीत, कोण्याच परिस्थितीत होणार नाही. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगे दृढ भाऊ पुढं काय चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरी. अहो महाराज तुम्ही ठरवलंय त्याच्या पायाजवळ राहायचं, पण त्यांनी ठरवलं पाहिजे ना तुम्हाला पायाजवळ राहू द्यायचं. आणि त्यांनी नाही ठेवलं तर अजून निश्चय आहे का महाराजाचा? तो का म्हणे आता आम्ही नवजो दवडित. आता त्याने हकालून दिलं तरी तो प्रयत्न करतो महाराज हकालून देण्याचा. लय नाटकी येत. एका भक्ताने फार गोड सांगितलं. लक्ष्मी पायाजवळ काय महाराज? कधी कोणाकडून काय ऐकायला भेटलं सांगताच येत नाही. एकदा मी मनमाडून नागपूरकडे ट्रेननं प्रवास करत होतो. एक वास्तुतज्ञ माझ्या शेजारी बसलेला होता. आणि अर्थातच वास्तुतज्ञ आपलं जरा जरा जुळत. आणि तो मला म्हटला म्हणे महाराज म्हणे काय तुम्ही त्या सूर्यमंदिराकडे गेले होते का कधी? हो गेलो होतो ओरिसामध्ये. त्या खजुराहोमध्ये कधी गेले होते का? ह्या मंदिरावर एवढ्या नागडे उघडे चित्र का असतात? ह्याचं कारण काय? म्हणलं बाबा तिथलचे गाईड सांगत होते की त्या काळातले लोक जास्तच बौद्धाच्या विचाराचा
पगडा बसला होता, लोक विरक्त झाले होते आणि लोक विषयासक्त होऊन संसारही वाढला पाहिजे म्हणून म्हणतात हे तर आहेच म्हणे महाराज वास्तुशास्त्र कारण काय सांगतो महाराज. त्यांनी मला दोन पद्धतीने कारण सांगितले आध्यात्मिक आणि वैज्ञानिक. त्यांनी महाराज ही वीज आहे ना वीज वीज ही अनमॅरिड आहे त्याचे शब्द आहेत बरं. ही वीज काय आहे अनमॅरिड आहे अविवाहित आहे. वीज अजून कोणाशी तिने लग्न केलेलं नाही अविवाहित आहे. ती मंदिराजवळ आली आणि ते नागडे चित्र पाहिले की लाच ते निघून जाते म्हणे. म्हणजे ज्या मंदिरावर नागडे चित्र आहे त्याच्यावर वीज कधीच पडत नाही असे हो म्हणे महाराज. मग मला सांगा हजार हजार वर्ष झाले या मंदिराला मुस्लिमांच्या आक्रमणानं पडली पण वीज पडून नाही पडली. बरं आर्थिंग हे प्रकार नाही जुन्या मंदिराला आता केले लोकांनी नवे ट्रस्ट मंडळीने पाच जुन्या मंदिरावर त्याचं कारण आहे म्हणे वास्तुशास्त्रामध्ये की ती वीज अनमॅरिड असल्यामुळे हे नागडे उघडे चित्र पाहते आणि लाजते आणि निघून जाते म्हणे. मंदिरावर पडत नाही ती. याचा अर्थ मंदिरावर पडत नाही घरावर काढू नका बरं दिसणार नाही ते. बाबा तुझी पोरंग एक वाक्य बोलायचं बोल कदाचित घरातून वापस जाईल विठाला विठाला कारण वा लाज वाटत नाही. आज नातू आणि आजा मुलगी आणि बाप एका टीव्हीवर नागडे उघडे सोबत बघतात चित्र कम नाही लाजायचे. जाऊ द्या चल सोडून द्या. आता मला आध्यात्मिक कारण सांगायचे. त्यांनी म्हणे महाराज मंदिराची रचना अजून कशी आहे पहा. बाहेर नागडे उघडे चित्र असतात. आतमधल्या जर तुम्ही सभा मंडपात गेले तर वेलबुट्ट्याचे चित्र असतात आणि आतमध्ये देव असतो म्हणे. ह्याचं कारण काय आहे म्हणे. बाहेर आहे तो तमोगुण आहे. वेलबुट्ट्या म्हणजे रजोगुण आहे आणि देव म्हणजे सत्वगुण आहे. आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची देव परीक्षा घेतो. बाहेरच्या चित्रात अडकला हा तमोगुणी आहे. वेलबुट्ट्यात अडकला हा रजोगुणी आहे. आणि जो बाहेरचे चित्र त्यागतो हे वेलबुट्ट्याचे फुलट त्यागतो आणि जो देवाजवळ जातो तो सत्वगुणी आहे. लक्ष्मी पायाजवळ काय हा स्पीड ब्रेकर आहे. हा काय आहे स्पीड ब्रेकर आहे. कोणत्याही साधूला आधी लक्ष्मी भेटते मग देव भेटतो. आधी लक्ष्मी भेटते मग देव भेटतो. जरा ऐका आधी लक्ष्मी भेटते मग देव भेटतो. पण ऐका जे लक्ष्मीत रमत नाही त्यांना देव भेटतो. सांगा बरं तुकाराम महाराजकडे आधी देव आला का नजराना आला. आधी नजराना येतो. देवटे येतात छत्र्या येतात घोडे येतात नारळे येतात पाकिटे येतात गाड्या येतात. याच्यात नाही अडकला तर देव. पण महाराजांचा निश्चय आहे का तू काय म्हणे. आता आम्ही नवजो दवडीता नाही जाणार. आम्ही पुढे जाणारच नाही. आम्ही तिथे राहणार. काही केल्या तिथून जाणार नाही. त्याने हकलं तरी जाणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजाला विचारलं ठीक आहे तुम्ही संसार त्यागला कळालं तुम्ही एवढ्या उंचीने आता तिथे स्थिर आहेत आता नवजुवाने का ठाया. आता अन्य ठिकाणी आम्ही जाणार नाही. या निष्ठेचं कारण तरी काय. आ तुकोबऱ्याच्या निष्ठेचं कारण आम्हाला वाटा आम्हाला त्या निष्ठेचा हेवा वाटावा यात नवल नाही. आज देवाला सुद्धा हेवा वाटला. तुकोबाला देवानं विचारलं तुकोबा माझ्या चरणावर एवढे तुम्ही निष्ठेनं स्थिर झाला याचं कारण तरी काय. याची तीन चार कारणं या अभंगात आहेत. त्यातली दोन गोड कारणं अभंगाच्या पहिल्या चरणात.
विचारावर आम्ही आहोत. कोणता पहिला विचार आहे? आम्हाला तुझी आवड आहे. हा, तुझ्या नामाची आवड आहे. तुझ्या नामाची आवड विठो आम्ही तुझी वेडी. आम्हाला तुझ्या नामाची आवड लागली. आवड पण महाराज आवडी दाखवता येत नसते, बोलता येत नसते, ती क्रियेवरून अनुमानित होत असते. जी जी गोष्ट अनिर्वचनीय ती कार्यानुमेय आहे असं आपल्याकडे नियम. अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम. प्रेम कसं आहे? अनिर्वचनी. म्हणून संभ्रमाची आयती तरी स्नेहय व्यक्ती अनुमान कार्यानुमेयता. हा हा, काय कार्यानुमेया परमेश शक्ती. आमच्याकडे माया अनिर्वचनीय. म्हणून मला वाटतं ह्याच्यातला श्लोक आहे हा विविध चुडामणीमध्ये. आचार्य म्हणतात कार्यानुमेया ती कशी आहे? कार्यावरून अनुमान करणारी आहे. म्हणून प्रेम हे बोलून नसतं सिद्ध होत, ते क्रियेवरून होतं. दुंडा महाराजाचं याला प्रसिद्ध एक वाक्य आहे, लय गोड आहे. दुंडा महाराजाच्या आवाजात सांगतो, प्रयत्न करतो. दुंडा महाराज शेवटी शेवटी वयवृद्ध झाल्यावर त्यांच्या आवाजाची जी ट्युनिंग होती त्यात सांगतो. एक बाई आपल्या नवऱ्याला म्हणू लागली, धने तुम्ही मला फार आवडता. धने ऐका ना, तुम्ही मला फारच आवडता. धने आजकाल तुम्ही माझ ऐकतच नाही, तुम्ही मला फार आवड. धने ऐका ना, तुम्ही मला फार आवडता, तेवढा धुना पिळून टाकता का? दुंडा महाराजाचं वाक्य आहे, काडी लाव तुझ्या असल्या आवडीला विठ्ठला. काडीला तुझ्या असल्या आवडेला विठ्ठला. तेव्हा कीर्तन 3 तास होते, आपल्याला 2 तासात उरकायचं. भाकरी आल्या ना, टमाट्याची भाजी झाली. आवड ही अनुमानित होत असते, कार्यावरून अनुमान करायचं असत. आणि आपलं डोकं चालवायची गरजच नाही. ज्ञानेश्वरी उघडा, खूप ठिकाण येतं आपल्याला. आता आवडीची बघा काही काही लक्षणं, लक्षणच करतो म्हणतो बघा. अनुमानाकरता आवड सिद्ध होण्याकरता काही लिंग आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. पहिलं लिंग आहे क्रमांक नाही बरं, आता अध्यायाच्या क्रमांक नाही मला आठवतील त्या क्रमानं. आवडी आणि लाजवी. जिथे आवड असते तिथे लाज नसते. ज्या अर्थी या कार्याची लाज नाही त्या अर्थी ह्याला काय आहे? आवड आहे. कीर्तनामध्ये म्हणा विठ्ठल विठ्ठल, सामान्य माझ विठ्ठला विठ्ठला. प्रतिष्ठित माणसं त्याची प्रतिष्ठा करतात. मरत काय काय लोक रडण्यापाशी प्रतिष्ठा करतात. गरीबाच्या घरात एखादं मरू द्या, काय बाई वातावरण निर्मिती करते महाराज. कसं डांब कनीस खुडलं माय, कसं कळपातलं हरी निघून गेलं माय, कसा घरावरचा राग उडून गेला माय. अशी वातावरण निर्मिती करते. रडण्या सुद्धा प्रतिष्ठा. तुकोबऱ्याचं प्रमाण आहे म्हणून बोलतोय. म्हणा नारायण नारायण इथं लाज तू. आणि घरी गेले ना तो माझा बबडे आहे रे, माझा छाबडे आहे रे, माझा पाहिजे. लाज तेवढी नारायणी आणि वाकडी वाणी पोराबे. आवड लाज सोडायला लावते. लाज सोडली अर्थ आहे त्यांना आवड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, लाज मेली शंका गेली नाचू महाद्वारी. आमची लाज मेली काळीचार झाला
शंका गेली. मध्यम लाज भय शंका. मला एवढ्यावर यायचंय का नकळे साधन या प्रति साधन कोणतं गाये नाच देवाचं नाव गायचं नाचायचं आवड सिद्ध झाली. आवडीचं अजून काय ज्ञानोबर आहे म्हणतात आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे. ज्या विषयाची आवड बसते माणसाला ते पुन्हा पुन्हा करावं वाटत त्याचा कंटाळा येत नाही. ए भैया तुझं नाव काय रे तुझं नाव काय दादा बर पार्टी बदल तुम्ही भैया तुमचं नाव काय शरद भाऊ तुम्हाला गोड पदार्थात खायला काय आवडत तुम्ही काय म्हणा सध्या मी गोड सोडून काहीच देऊ शकत शरद भाऊ गुलाबजाम आवडतात गुलाबजाम अहो शरद तुम्हाला विचारत गुलाबजाम शरद भाऊला गुलाबजाम आवडतात. आता ते काय मोकळ्या मनानं हो म्हणत पण आपण कल्पना करू त्यांना गुलाबजाम आवडतात. शरद भाऊचं पोटभर जेवण झालं मला तटून जेवलं शरद भाऊ आणि तेवढ्यामध्ये त्यांचा मित्र आला. मित्र असल्यामुळे म्हणतो बरं भाऊ तुम्हाला तसं शरद काय शरद काय एक खाऊ आणलाय तुला ते नारे बाबा खाऊ आणाय तो काय आला तर पोटात कसलीच जागा नाही. अरे तुझ्या आवडीचं आहे तुम्हाला गुलाबजाम आहेत काय अरे पण लई स्फोट भरले लय भारी गुलाबजाम आहेत राव गरम गरम आहेत ते म्हणला बघ आता तू आणलंय म्हणून एक खातो फक्त एक डबा उघडतो आणि गुलाबजाम खर तर नावाला एक खायचा असतो त्याला पण नावाला एक बी ठेवीत नाही का आवड आहे आवडी जेत पडे ते पुन्हा पुन्हा काय वाटत करावं वाटत. काही लोकाला एखाद्या गावाची आवड असते हो पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन बरं कायला सत्तेची आवड असते ते म्हणतात मी पुन्हा येईन त्यांना ती आवड. आमच्या जगत गुरु तुकोबाराला नावाची आवड असल्यामुळे ते सुद्धा म्हण मी पुन्हा येईन तुकोबारा सुद्धा म्हणले मी पुन्हा येईन कुठं म्हणले उपजोनी या पुढती येऊ पुढे
सिद्ध झालं. अजून आवडीचं एक लिंग आपल्याला ज्ञानोबाराने मांडून दिलं, त्याच्या आपण अनुमान करू काय. ज्ञानोबाराय आवडी अतिसाच तरी जीवितही सलंच, आगे देखोनी रोमांच उठती सती. आवडीला दोन विशेषण आहेत बाबा इथे, आवडी आहे ती साच आहे आणि ती आती आहे. आवडी अति साच. बऱ्याच लोकांना आवड असते पण साच नसते, नाटकी असते. नाही नाही बाबा तुम्ही आलेच पाहिजे. आमच्याकडे तारखा घ्यायला आले आले लोक असतात ना, नाही महाराज तुम्ही नाही आल्यावर सप्त्याला रंग कसा येईल, आम्ही सप्तच करीत नाही यावर्षी, तुम्ही येत नाही म्हणलो. लोकाला महाराज लोकाला वाटतं काय प्रेम आहे राव, काय प्रेम आहे. पण त्यांनी जे म्हणतात ना असं महाराज, ते मनात त्यांनी वाक्यच असतं, हे जर नाही म्हणलं तर ह्याचा बाप कोणी आपल्याला माहिती. अवघड आहे लोकांचं, अवघड आहे. मग तू कोबराय म्हणतात खरं तर ऐकलं का, एरवी महाराज लोकांच्या गाडीवर माग प्रमाण असतं, विठ्ठल आमचे जीवन आहे ना, पुढं प्रमाण असतं, मागे पुढे उभा राय सांभाळित. महाराज काय महाराज लोक बी नाव ठेवतील सांगता येत नाही. एका ऍम्ब्युलन्सवर नाव होतं रुग्णवाहिका, मला ते बरं वाटलं. एका महाराजानं गाडीवर नाव टाकलंय वैष्णव वाहिका. ओ खरे, तुम्हाला फोटो दाखवील उद्या परवा मी असतात. पण मला वाटतं आपण जेव्हा सीटवर बसतो तेव्हा खाली एक प्रमाण लिहिलं पाहिजे. आपण जे जे महाराष्ट्रभर फिरतात ना कीर्तनकार, त्यांनी प्रमाण लिहिलं पाहिजे. वाढली मान न मानावी निश्चिंते, भूताची ते प्रीती भूतपण. तुमचा मान वाढला, लोक तुम्हाला मानायला लागले, कीर्तना लोक जमायला लागले, निश्चिंत होऊ नका. तुकाराम महाराज इशारा दिला, ह्या लोकांचं प्रेम धराल, भूताची ती प्रीती भूतपण. गीता नाही वाचली का, यांते देवव्रता देवान पितृन यांते पितृव्रता भूतानी यांते भूते जहा, पण यांते मध्याजी नोपिमान. हा अवघड आहे, जागोजागी ठेवलाय सिम्बॉल लिहून, आम्ही बघायला तयार नाही. त्यात त्यांचा काही दोष नाही, दोष कोणाचा आहे, आमचा आहे. आवड आहे पण साच आहे आणि ती आती आहे. आता नाटकी आवड असते, बायको नवऱ्याला फोन केला कुठे येतो तुम्ही, ती म्हणे मी कडे येते. किती वाजली घरी अजून नाही आले, निघालो म्हणे आता निघालो. तू काय करायला लागली म्हणे, काय नाही आता स्वयंपाकाला लागली म्हटले. मग काय करणार आहे स्वयंपाकाला असतो, ती म्हणे तुम्ही म्हणाल ते करते म्हटले. तुम्हाला भजे तळ जमलं बाई, भजे तळ कालच पडसं झालं, कालच गोळी खाली, पुन्हा त्याला नरड कसं करेल तुम्हाला. मग कार लकर, ती म्हणली बारक खात नाही पुन्हा त्याला काय करू. तुम्हाला पिटलं कर जमलं, गावा सप्ताह चालून पिटलं शोभत का. मग पुरणपोळ्या कर, आता येळ आहे का पुरणपोळ्याची, पुरणपोळ्याची येळ ही. तो म्हणला मग चांगली काळ्या वाटण्याची आमटी कर, म्हणजे रात्रीच मुळव्या ठणकू लागला ना. मग तो म्हणला तू करते काय, ती म्हणली तुम्ही म्हणाल ते. आवड पाहिजे साच पाहिजे नाती यायचे. मग त्या आवडीचं लक्षण काय, जीवित ही सलंच. तिथं जीवित्वाचा सुद्धा विचार नसतो. जगद्गुरु तुकोबाऱ्या सारख्या महात्म्यांना या देवाच्या नामा पुढे याच्या भक्ती पुढे जीवित्वाचा सुद्धा विचार नाही. सुखे घेऊ जन्मांतरे किंवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, कशासाठी हरिनाम कीर्तन लावून घ्या.
देवा तुझी आम्हाला एवढी आवड निर्माण झाली म्हणून आता नवजो आणि काठाया, आता निघणार नाही आम्ही, अजून काय कारण आहे विठो? हे विठो, आम्ही तुझी वेडी, आम्ही तुझे काय आहोत? वेडे आहोत. एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीचं वेड लागलं की त्याचा पिच्छत धरत ते सोडतच नाही. लागो एखाद्याला वेड. आमच्या गावात एक माणूस होता, रिक्षा चालवायचा, सायकल रिक्षा होते ना पहिले, रिक्षा चालवायचा. आणि मात्र त्याला रोज लॉटरीचं तिकीट काढायची सवय. बरेच वर्ष लागले नाही पण दैव चांगलं. नामा म्हणे कैसे दैव या भिल्लाचे. त्याचं दैव उदयाला आलं बाबा. एक दिवशी तिने पेपर काढला, आकडा 5, 5, 8, 8, 22, 22, 44, 54, 50, 50 लॉटरी लागली. महाराज असा येडा झालाय आता, रस्त्यातला कोणताही कागद घेते मग ते महाराज लॉटरी. आता कोणत्याही कागदात त्याला काय दिसायला लागली? लॉटरी. का? वेड लागलं त्याच. वेड लागलं की त्याचा छंद लागत असतो. तसं देवा आम्हाला तुझं वेड लागलं. पण वेड का लागलं? वेड लागण्याची अनेक विविध कारणं आपल्याकडे आयुर्वेदाची आहेत, मानसशास्त्राची आहेत, अध्यात्मातली पण. आयुर्वेदाची, पित्ताकडे अति दुर्लक्ष केलं की माणसाला वेड लागतं. बरं, पित्त लक्ष ठेवलं पाहिजे पित्तांवर. पित्त कायमच वाढत राहिलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं माणसाला वेड लागण्याची शक्यता आहे, वेड लागण्याची पित्ताकडे. म्हणून महाराज लोकांना पित्ताचा जास्त त्रास होतो. म्हणून तर काय हो, म्हणून तर ते लक्ष ठेवतात असं मला म्हणायचं होत. ज्वारीची भाकर केली, बाजरीची पाहिजे होती. बाजरीची केली ज्वारी, चपाती नाही, चपाती केली जरा भाकरच पाहिजे होती ज्वारीची. दोन्ही केलं, भात नाही का? भात केला, आमची भाजी नाही का? चला ना कीर्तन चालू करायला. संडास आली आता का? तुमचं नाही, आपलं तिकडचं सांगायला. पित्ताकडे दुर्लक्ष करून चालत नाही. अजूनही महाराज आपल्या वेदांतात बाबा सुषुप्ती आणि समाधीचा फरक सांगताना काय सांगितलं? वृत्ती कारणातली नाही, ज्याला म्हणतात सुषुप्ती, आणि वृत्ती अधिष्ठानातली झाली त्याला म्हणतात समाधी. वृत्ती जेव्हा कारणातली नसते तेव्हा झोप, त्याला सुषुप्ती म्हणतात. वृत्ती म्हणजे कोणती? अंतकर्णके ज्ञान रूप परिणाम को वृत्ती कहे. अंतकरणाचा जो ज्ञान रूप परिणाम, मग त्याला ते ज्ञान, ती प्रमा जर चाक्षुष प्रमा असेल तर डोळ्यातून जाणारी वृत्ती का नाही? तर आता लावून घ्या, आहे ना. अंतकर्णके ज्ञान रूप परिणाम को वृत्ती कहे, अंतकरणाचा ज्ञान रूप परिणाम. आणि मग त्या सगळ्या इंद्रियाच्या वृत्त्या मानल्या आपल्याकडे. माणूस जेव्हा झोपतो तेव्हा असे का? माणसाला कानानं ऐकू येतो पण डोळ्याने दिसत नाही झोपल्यावर. नाही, म्हणजे कानाची वृत्ती तेव्हा काय? कारणातली नाही. डोळ्याची वृत्ती दिसत नाही, ती तिथली नाही. सगळ्या अंतकरणाच्या वृत्त्या, आपलं माफ करा, सर्व इंद्रियाच्या वृत्त्या कारणामध्ये लिहिणे. ऐका ऐका, शांत झोपलाय, एकही मच्छर नाही, जास्त गार नाही, लय गरम नाही, मस्त मंद एकावर फॅन चालू आहे, कशाचाच आवाज नाही, ओडोमास लावलेले मच्छर जाणे हाथरू नरम आहे. शांत झोप शांत झोप. कीर्तनात अभिनय जिवंत पाहिजे. विठाला विठाला, ऐका काय म्हणतो मानसशास्त्र. सर्व वृत्त्या कारणातली नाही, एखाद्याला असं गडबडीने उठवलं
तो कानाची वृत्ती नाकाकड, नाकाची डोळ्याकड आणि मेंदूची घोट्याकडे जाण्याची दाट शक्यता असते. म्हणून कसं उठवावं याचं सुद्धा शास्त्र आहे. वयानं लहान जर असेल तर त्याच्या डोक्यावर हात फिरून साव. महाराज सकाळी उठल्यानंतर देवाचं स्मरण करावं, ह्याच्यात विज्ञान आहे. उठल्याबरोबर सर्व इंद्रिय शीतल झालेले त्यांना आधी सक्रिय होऊ द्यावं, मग कामाला लागावं. त्या लोकांना विज्ञान कळत नव्हतं म्हणून आम्ही अध्यात्म सांगितलं. सकाळी उठा, कराग्रे वस्ती लक्ष्मी म्हणा, म्हणजे काय, एक एक वृत्तीला आपापल्या गोलकामध्ये जायला संधी द्या. फक्त आम्ही विज्ञानातून सांगण्याऐवजी, कारण त्यांच्या समोर तो विज्ञानिष्ठ समाजच नव्हता महाराज. त्यांना विज्ञानापेक्षा भावना पटत होत्या त्या काळाला जेव्हा हे वाङ्मय तयार झालं. आम्हाला म्हणायचं होतं दारामध्ये पोकळ झाड नसावं, कारण महाराज लाकूड गिकूड पडलं तर माणसाला धोकावण्याची शक्यता आहे. पण त्या लोकांना ते कळत नव्हतं, त्यांना ते पटत नव्हतं. तेव्हा म्हणावं लागायचं, दारात जर शेवग्याचं झाड असलं तर घरात संपत्ती येत नाही, हे म्हणावं लागत होतं तेव्हा आम्हाला. आग्नेय दिशेला किचन असावं, का बाई स्वयंपाक करते, तिच्या डोळ्याला भरपूर प्रकाश असावा. आणि सकाळचा प्रकाश कुठं असतो, पूर्वेला असतो, जेवणामध्ये काही कीटाणू वगैरे येऊ नये, है ना. हा त्यातला उद्देश होता. पण त्या लोकांना तेव्हा विज्ञान कळत नव्हतं, तेव्हा म्हणावं लागायचं ते जर अन्न खाल्लं आग्नेय दिशेला जर स्वयंपाक केला नाही तर त्या अन्नातून ऊर्जा मिळत नाही. लोक त्या भावनेचा होता म्हणून आम्हाला म्हणावं लागलं. हे वेळ लागतं हे नाही सांगता आलं तेव्हा. मग उठा, देवाचं चिंतन करा, प्रत्येक इंद्रियाला आपापल्या गोलकात जाऊ द्या, मग सक्रिय व्हा. पण उठवा कसं एखाद्याला, वयानं लहान असेल तर डोक्यावर हात फिरून, बाळ्या ए बाळा उठ, ऑनलाईनचं नाटक संपलं आता, आता ऑफलाईन चालू झालंय बाळा, उठ, शाळेत गेलं पाहिजे, आहे ना. म्हणून आपल्याकडे वाङ्मयात पहा, आवी देची अनिदा विश्वस्वप्नाचा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो, तो गुरुवाक्याचे नि नावे गुरु कृपेचे नि थावे. पुढे आहे का, माता हात ठेविला नवे थापटीला जैसा, लावून हात आणि आपल्यापेक्षा वयानं मोठा असे तो पाय दाबून उठवा म्हणे. बाबा अ पप्पा, पप्पा उठा, पप्पा चिलीम भरली, पप्पा आता उठा. आता पप्पा त्या कॅटेगरीचा असल्या पोरानं काय कारण, पण जाऊ द्या, विस्तार होईल, आपली वेळ कमी. मला कारण सांगायचं अध्यात्मात त्याचं आम्हाला वेळ का लागलं, तुझी वेळ आहे का. आपण तीन कारणं घेऊ बाबा. अति दुःखात वेळ लागतं, अति आनंदात वेळ लागतं, आणि अति विचार केल्यावर वेळ लागतो. स्पष्ट एक एक मुद्दा, गोपिकांना परमात्म्याच्या वियोगाचं अति दुःख आहे, वेड्यासारख्या करू लागल्या. परमात्म्याला सीतेच्या वियोगाचं अति दुःख आहे. परमात्मा हा गुण काने जानकी सीता, आपण रूपशील व्रत नेम पुनिथा, लक्ष्मण समजा ये बहु भाती, पुछत चले रघुवीरत रूपाती, हे खग हे मृग मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृग नाही नाही. हे वेडेपणा नाही, पाखराला ज्ञान बोललं, अति दुःखात वेडे. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव, देवाना वाकुल्या दाखवायचं, मातले वैष्णव काल्याच्या अति सुखात, तुझ्या तिथं अति विराच्या दुःखात वेळ लागतं, अति सुखात वेळ लागतं. थोडा अजून एक विचार करू आपण, एखाद्या गोष्टीचा अति विचार केला बी माणसाला वेळ लागतो. धुंडा महाराजाचंच उदाहरण, निम्म त्यांचं निम्म माझं, रोजगार हमी निम्म्यात आम्ही निम्म्यात तुम्ही, असं उदाहरण काय त्यांच्या ट्युरीमध्ये. बरं बाबा, काय विनोदाची शैली होती महाराज जुन्या लोकांची, शब्दात बोलता बोलता विनोदो. एकदा मे वेड्याच्या इस्पितळामध्ये गेलो होतो, धुंडा महाराज वाक्य, एकदा मी वेड्याच्या इस्पितळामध्ये गेलो होतो, बघायला बरं नाही तर म्हणाल विलाज करायला गेले होते का काय. मारम एकदा मी गेलो महाराज, एक वेडं बसलो आणि ते असं करू लागलो. मी तिथं गेलो, म्हणलं बाबा एक बोलायचं होतं तुम्हाला. बाबा बोलायचं होतं तुम्हाला, वेळ कस काय लागलं.
काय वेड्यासारखं विचारत. पण आता अथा तो ब्रह्म जिज्ञासा मला झाल्यामुळे मी म्हटलं तद्विधीपणे पाहते ना परिप्रश्न सांग काय वेळ लागेल बाबा. हे उदाहरण सांगतोय ना आता मी पुढे ते आपल्या संस्कृतीच नाही पाश्चिमात्य संस्कृतीचं आहे फक्त सिद्धांत पटण्यापुरतं घ्या. म्हणे महाराज मला वेळ लागण्याचं कारण आहे म्हणे महाराज. म्हणे काय मी लग्न केलं आणि वेळ लागलं. हा म्हणलं बाबा लग्न करून माणसं वेडे होतात. हो आम्ही असं ऐकलं होतं वेडेच लग्न करतात. काय मोकळ्या मला नाचले हो दाजी तुम्ही. दाजीला लईच पटलेलं दिसत. आज प्रकाश भाऊ तीन वाक्य. लग्न केल्याने माणसं वेडे होतात का वेडी माणसं लग्न करतात. पण समन्वयाचं वाक्य सांग वेड्यानी लग्न करू नये. हो नाही तो बायको म्हणजे तेल थांब तुला मुखडा वाजून दाखवतो जमत. तिथं काय पाहिजे बाबा तेलच पाहिजे. ते म्हणले आ पीठ संपलं थांब तुला यमनचे पलटे म्हणून दाखवतो जमत नाही. नाही ना तुम्हाला सगळ्याकडे येतो मी माझ्या बिंदू करतो काय देणार करतो. तो ती म्हणली आव दाळ संपली थांब तुला नाटाचं प्रकार म्हणून दाखवतो जमत नाही अन्न द्यावं लागत. तो का म्हणे नग्न बास तरी ते लाज स्वामीची. वैकुंठवासी विठ्ठल बाबा गोले म्हणायचे वा सांभाळणं होत असेल तर करा नाही तर त्या भानगडीत पडू नये. फक्त आम्हाला सांभाळणं होत नव्हतं म्हणून आम्ही केलं नाही असा अर्थ तेवढा करू नका. असं म्हणायचं बाकी काय नाही. पण एक वाक्य ऐका आता. सध्याच्या काळात बायको पोसणं सोपं आहे सांभाळणं अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला बायको पोसणं सोपं आहे सध्याच्या काळात तिला सांभाळणं अवघड आहे. असू बाकी नाही समजून घ्या. आणि बाबा लग्न करून माणसं वेडे कुठे होतात रे. म्हणे माझं एक चुकलो बाबा म्हणे मी अति पुरोगाम पुरोगामी मतवादी म्हणे अति विचार केला आणि का विधवेशी लग्न केलं. म्हणे मग त्या विधवेला पहिल्या घरची मुलगी होती. मग काय झालं मला मुलगा झाला म्हणे पुन्हा. मग बघता काय म्हणे बाबा ते माझ्या बायको पहिल्या बाय माझ्या पत्नीच्या पहिल्या घरची जी मुलगी होती तिनं माझ्या बापासंगत लग्न केलं. आणि मग एका दिवशी मी विचार करत बसलो. आता हा जो दृष्टांत ना 4G टू जीच्या टावरवर जमणार नाही. आताच तुम्ही सेट करून घ्या 4G तर सांगतो. हा केले का सेट 4G? हा आता दत्त चित्त होई पार्थ तरी अवधान एकले दिसे. एकले अवधान पाहिजे दुसरे अवधान नाही. एकले फक्त माझ्याकडे लक्ष पाहिजे तर कळलं. एके दिवशी मी विचार करू लागलो ही मुलगी माझी मुलगी जिने आता माझ्या बापाशी लग्न केलं ही माझी कोण सावतार का होय ना पण मुलगी. तिनं माझ्या बापाशी लग्न केलं म्हणजे माझा बाप माझा जावाही झाला. माझा बाप माझा जावाही झाला. पण एका बाजूने माझी मुलगी आणि इकडं बापानं तिच्याशी लग्न केल्यामुळे माझी मुलगी माझी आई झाली राव. बरं आता मला झाला माझा पोरगा. हा पोरगा एका बाजून माझ्या बापाचा नातू. माझ्या बापाचा हा नातू. पण माझ्या मुसावतर पुरीनं त्याच्याशी लग्न केल्यामुळे तो त्याचा मेवणा झाला राव. त्याचा काय झाला मेवणा झाला. अजून एक प्रश्न पडला म्हणे महाराज मग आता ही पोरगी माझी कोण लागती. इकून पोरगी आणि इकडून आई आणि हा पोरगा तिचा सावत्र भाऊ मला झालेला. म्हणजे ही सावत्र का होईना माझी आई आणि आईचा भाऊ कोण लागतो मामा. म्हणजे माझा पोरगा माझा मामा लागायला लागला. पुढे अजून संपलेलं नाही अजून आहे का. पुन्हा मी विचार केला मामाची आई कोण लागती आजी. आता हा पोरगा माझा मामा लागतो आणि ह्याची आई म्हणजे माझी बायको म्हणजे माझी बायको म्हणजे आजी लागायला लागली. अजून संपलं नाही अजून संपलं नाही. म्हणजे ही माझी कोण आता बायको आजी आणि आजीचा नवरा कोण लागतो आजा आणि हिचा नवरा मी असल्यामुळे माझा आजा मीच लागायला लागलो. अजून संपलेलं नाही. पण आता मी सांगणार नाही कारण तुम्हाला येड लागल.
ते ऐकलं ना, कळालं ना. एखाद्या गोष्टीचा अतिविचार माणसाला वेड लावतो. तस विठो आम्ही तुझी वेडी कशी, आम्ही वेडी कशी, येणे सोसे मन झाले आहो. पहावा विठ्ठल कसा कसा पहावा, दृश्यत्वाने पहावा का आत्मत्वाने पहावा, विचार करत बसलो वेड लागल. पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, त्याला बोलावं, त्याला परोक्षत्वानं बोलावं का परोक्षत्वानं बोलावं, विचार करत राहिलो. पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, विठ्ठल करावा, कसा कसा करावा, कसा करावा, पुरुषतेची भ्रांती टाकून करावा का अपुरुषतेची भ्रांती टाकून करावा, प्रश्नच पडला. असा खूप विचार केला म्हणून विठो आम्ही तुझी वेडी झालो. आणि आता तुझ वेड लागल्यामुळे आणि आता 9:05 कमी असल्यामुळे विठो बार जाणार नाही, इथेच राहणार. करणार काय, गाऊ गीत लागो पाया. गाऊ गीत मध्ये आपण जीवन मुक्ती घेऊ आणि लागो पाया स्वरूपाशी एकरूप होऊ, याच्यात आपण विधेय मुक्ती घेऊ, ओढून ताणून घेऊ. किंवा सरळ घ्यायचं ठरलं तर पाय शब्द आपल्याकडे स्वरूपाचे घेतलं जातं. गाऊ गीत म्हणजे भक्तीचा आनंद लुटू, लागो पाया म्हणजे तुझ्या स्वरूपाशी एक रूप होऊ. लागो पाया याच्या व्यतिरिक्त काय वैकुंठ बापुढे. आता वैकुंठ शब्दाचे दोन अर्थ करता येतील. वैकुंठ म्हणजे स्वरूप, वैकुंठ पुरुष प्राण. याच्यावर आचार्यांनी वैकुंठ शब्दाचे दोन्ही अर्थ केले. एक वैकुंठ शब्द लोक विशेषही आहे आणि वैकुंठ शब्द स्वरूपार्थाने आहे. म्हणून तुझ्या स्वरूपालाही आता आम्हाला जायचं नाही आणि तुझ्या लोकविशेष वैकुंठाला जायचं नाही. काय ते बापुढ आहे, काय बापुढ आहे, अद्वैती तो नाही माझे समाधान, तिथं भक्ती सुख नाही, आपलं भक्तीचं सुख नाही. आणि वैकुंठामध्ये वैकुंठी तो आयशे नाही, कवळं काही काल्याचे. आपल्याकडे एक मन आहे मराठवाड्यात, हो तू बी राणी आणि मी बी राणी, मग पाणी कोण आणि. वैकुंठात तू बी देव आणि मी बी देव, मग भजन कोणी करायचं, काकड्याला कोणी उठायचं, तू बी महाराज मी बी महाराज. म्हण काय वैकुंठ बापुढे तुझ्या प्रेम सुखा पुढे. इथं मात्र संत समागम मेळे, इथं संत समागमाचा मेळे प्रेम सुखाचा सुकाळे, ही सगळी कारणं आहेत. म्हणून आम्ही तुझ्या पायावर स्थिर झालो, आम्ही परमार्थात स्थिर झालो. आणि अत्यंत महत्वाचं तुका म्हणे, तुझ्या पायी जन्म मरणा ठाव नाही. तुझ्या पायावर जन्मही नाही, तुझ्या पायावर मरणही नाही. म्हणजे त्या आवडीतले परम कारण आपण हे घेऊ आणि अवांतर कारण बाकीचे घेऊ. विधेय मुक्तीला धरून शेवटचं कारण घेऊ आणि जीवनमुक्ती करता पहिली कारणं घेऊ. ही सगळी कारणं आम्हाला कळाली म्हणून देवा आम्ही तुमच्या चरणावर स्थिर झालो. ज्ञानेश्वर सेवेचा भाग संपला. अभंगाचं जसं वेडवाकडं चिंतन करता आलं तसं केलेलं आहे. साधू भक्ती हृदय साधू कधी जीवनमुक्त होत नसतो, तो पुन्हा देवाच्या चरणावर सेवा करण्याकरता येत असतो. त्याचा बाणा असतो तू का म्हणे देह पडो या चिंतने, या चिंतनात हा देह टाकायचा आणि पुढे लागे येणे याची लागी, पुन्हा याच्याकरता यायचं. अशाच वृत्तीचं जीवन म्हणजे पूज्यपाद उत्सव मूर्ती. ज्यांच्या पुण्यतिथीचा आपण रौप्य महोत्सव साजरा करतो आहोत असे पूज्यपाद मदन महाराजांचं जीवन आहे. त्यांचं जीवन काय भक्तिनिष्ठ होतं. महाराज भागवतामध्ये उत्तम भक्त सांगितलाय, मध्यम भक्त सांगितलाय आणि कनिष्ठ भक्त सांगितलाय. जो फक्त मूर्तीत देव पाहतो तो कनिष्ठ आहे, तो मूर्तीत देव पाहतो आणि भक्ता देवाच्या भक्तामध्ये सद्भाव ठेवतो तो मध्यम भक्त आहे. पण उत्तम भक्ताचं लक्षण काय केलंय, उत्तम भक्ताचं लक्षण केलं योमाम पश्यति सर्वत्र. गीतेतलं पद आहे पण याच अर्थाचं तिथे, पण तिथंचं पाद पाठ नसल्यामुळे इथंच वापरतो. यो माम पश्यति सर्वत्र, सगळ्यात मला पाहतो.
आणि सर्वांच्या मै पश्यती, सर्वांना माझ्यात पाहतो, मला सर्वात पाहतो आणि सर्वांना माझ्यात पाहतो. जेव्हा तो सर्वात माझ्या मला पाहतो तेव्हा त्याच्या डोक्यात असतं मया ततमिदं सर्वम, आणि जेव्हा सर्वांना माझ्यात पाहतो तेव्हा त्याच्या डोक्यात नचमस्थाने भूताने. हा प्रकृती पहिली कडील आमचा भाव, तो भागवत भाव, भगवत भक्त पाहतो तो उत्तम भक्त आहे. मला वाटतं बिहानी महाराज म्हणजे तसे आहेत. पंढरपुरामध्ये चातुर्मास्यात राहत असताना हो त्यांना त्या पंढरपुरात राहणाऱ्या दिन दुबळ्यात देव दिसला, देवबळ्या दिसला. महाराज त्या पंढरपुरात राहणाऱ्यांची ज्ञानाची भूक भागवणारे अनेक विद्वान असतील, पण पोटाची भूक वाढवणारा एकच महात्मा होता, म्हणजे मदन महाराज. जेव्हा केरळाचा प्रवास केला स्वामी विवेकानंदाने बाबा, त्याच्यानंतर जे व्याख्यान आहे त्या व्याख्यानातलं एक वाक्य खूप गोड आहे शेठजी. त्या व्याख्यानात स्वामी विवेकानंद म्हणतात, केरळामध्ये दक्षिण भारतामध्ये ख्रिश्चन मिशनरी यशस्वी का आहेत, ख्रिश्चन मिशनरी यशस्वी का आहेत, फार यशस्वी आहेत तिकडे ख्रिश्चन मिशनरी महाराज, त्या काय आहेत. तेव्हा स्वामी म्हटले, कारण त्यांनी आत्ताचा विचार केलाय आणि आम्ही त्यांना भविष्याचा विचार सांगत बसलोय. भविष्याचा विचार त्यालाच पटतो ज्याचा वर्तमान चांगला आहे. ज्याच्या पोटाला पोटभर आहे त्याला कीर्तन गोड लागतं, त्याला खाकसून भूक लागलेली आहे त्याला शास्त्र गोड लागत नाही. म्हणून पंढरपुरातल्या साधकांना शास्त्र गोड लागावं, पंढरपुरातल्या साधकांना ताकद मिळावी अभ्यासा करता, मग तळमळीने गावोगावी धान्य गोळा करून वाटणारा साधू म्हणजे मदन महाराज, म्हणजे मदन महाराज. महाराज आत्ताही आम्ही खोटं बोलतोय, आमची आजी मेली आम्ही येणार नाही, आम्ही अजून काही काही खोटं बोलतोय, तारीखच घेत नाही छापून टाकतो. मदन महाराज बी तसंच करायचे, करायचे तसं. पत्रिकेत नाव असायचं धुंडा महाराज, कांदारकर महाराज, आणि कीर्तन घेतलेलंच नसायचं. मी जरा वेगळं बोलतो, हे मी चांगल्याचं कुठून ऐकलंय म्हणून सांगतोय, घेतलेलेच नसायचे. धुंडा महाराज यायचेच नाही, कांदारकर मग तारीखच घेतले होते कशी, मग ते आले नाही, महाराजच कीर्तन करायचे. आणि सगळं झाल्यावर धुंडा महाराजाला भेटायला जायचे, कांदारकरांना भेटायला जायचे, आणि तोंडात जे वाक्य होतं ना त्यात साधक हृदय काय असतं हे महाराजांचं कळतं. मला हे मोठ्याने सांगितलं महाराज, धुंडा महाराजाला म्हणायचे, महाराज सप्ताह लय जोरात झाला, ऐका सप्ताह लय जोरात झाला, असं काहीतरी बोलण्यामध्ये थोडा दोष होता म्हणतात, मी नाही ऐकलं, लय जोरात झालं काय, तुम्ही आले नाही मीच कीर्तन केलं, अरे माझी तारीख तुम्ही घेतली नाही, ते तर म्हणलं तुम्ही आले नाही मीच कीर्तन केलं. मग तुम्ही जर आले असते तुम्हाला पाकिट द्यावं लागलं असतं म्हणले, ते पैसे वाचले म्हणे, आणि ते सगळे गोळा करून मी मधुकरीला आणलेत म्हणे. काय काय हृदय महाराज, हे काय हृदय सांगा, काय हृदय. एक बोलू का, आता दळणवळणाची खूप साधनं झाली दादा, आता लोक फार संपन्न झाले. मी आता जे म्हणलो ना महाराज दोन पोते धान्य द्या, तर महाराज नाही म्हणू शकत नाही, ह्यांना एक पोतं मागितलं हे नाही म्हणणार नाही, पण त्या काळात धान्याची एवढी मुबलकता नव्हती. महाराजांचा जन्म सुखवस्तू कुळामध्ये झाला होता, समाजात झाला होता, त्या समाजाचा फायदा त्यांना वळण लागावं, त्यांनाही अध्यात्माचं वळण लागावं आणि विद्यार्थ्याची सोय व्हावी म्हणून झपटन झटणारा महात्मा म्हणजे महाराज. त्या काळात त्यांनी धान्य गोळा करायचं, पंढरपूरला न्यायचं, चार महिने मधुकरीचे कष्ट चालवायचे, केल्यानंतरही भाऊने खूप दिवस ती मधुकरी चालवली, परत अजूनही ती चालू आहे. आता मी आशात गेलो नाही पंढरपूरला, कारण ती मधुकरी आम्ही खाल्लेले विद्यार्थी आहेत, अजून चालू आहे. म्हणून असं जीवन असणारा महात्मा म्हणजे पूज्यपाद महाराज आहेत, आणि अशा महात्म्याची उगत 25वी पुण्यतिथी होत नाही महाराज. आज एवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात उगत होत नाही. मला एक सांगा, प्लास्टिकचे फुलं ठेवले आणि ओरिजिनल फुलं ठेवले, भोंगा कोणत्या फुलावर बसेल महाराज, ओरिजिनल. भोंग्याला कळतं डुप्लिकेट फुलावर बसायचं नसतं, म्हणजे भोंग्याला कळतं ते समाजाला नाही कळणार. पण ठीक आहे, गर्दी जमत असेल महाराज प्लास्टिकच्या फुलाकडे, पण अजूनही भावना ओरिजिनल फुलावरच आहे ध्यानात ठेवा.
अजून समाजाची भावना ओरिजिनल वरच आहे, ओरिजिनल वरच आहे. आणि आपल्यासारख्याने महाराज त्यांच्याशी तुलना करू नये आपली, त्यांची लायकी नाही आपल्याशी तुलना करायची. अजून म्हणून पंचवीसावी पुण्यतिथी एवढ्या उत्साहात होते आणि एका कड्यात नाही होत ती, बरोबर ना बाबा, कितीतरी ठिकाणी होते. त्या काळात होते की ज्या काळामध्ये बापाचं वर्ष श्रद्ध ध्यानात नाही पोरांचे, असे होते. म्हणून याच्यातूनच त्यांच्या जीवनाची दिव्यतेचा अभ्यास करा. बाबाचं जीवन, पूज्यपाद महाराजांचं जीवन काय दिव्य होतं त्या याच्यावरून दिसून येतं. आणि महाराजानंतर ती परंपरा चालवण्याचं महद भाग्य गुरुवर्य वैकुंठवासीच म्हणावं लागतं. भाऊ म्हणजे हरिभाऊ आनंदा पाटील, भाऊंच्या आज्ञेने पूज्यपाद महाराजांच्या प्रेरणेने आदरणीय बबन महाराज ती चालवत आहेत. आणि ते चालवत असताना तेही सुद्धा तेवढंच प्रेम करत आहेत. त्यांचं माझ्यावर काय निर्निमित्त प्रेम आहे कोणा ठाऊक महाराज, काय मी ते प्रेम करण्यासारखा माणूस नाही आहे, पण बाबाचं माझ्यावर निर्निमित्त प्रेम आहे महाराज. ते कथेला आले आणि त्यांच्या गादीवर मला झोपायला त्यांच्या खोलीमध्ये, हे कोण आपलं देतं महाराज? सगळे देतात, पुढारी खुडचीन महाराज गादी सोडित नाही. सोडतो सोडतो, पण महाराजांनी एक दिवसापुरती का व्हायना, म्हणजे बाकी माझ्या डोक्यात काय नाही बरं लोक म्हणायला. पण ह्या गादीवर मला ते जवळजवळ 2-4 वर्षापासून उभं करतात, यात बाबाचं मोठेपण आहे. आणि कीर्तनात येऊन बसतात, आणि खरं सांगू का मला आनंद काय वाटतो, बाबा कीर्तनात बसतात अले मन मोकळे मनानं दाद देतात. हे दुसऱ्याचं मोठेपण आय पाहायला सुद्धा लय मोठं काळीज लागतं ना ना. आम्ही पाहतो असे कैक श्रोते असतात त्यांना आमचं कीर्तन एवढं आवडलेलं असतं, पण मान अंतकरणातला अहंकार मान डोलू देत नाही. त्यांना आमचा विनोद मनापासून आवडलेला असतो, ते मनातून खळखळून हसतात मनातून. पण थोडा असं करतो बरं, ते पुढंच बसतात ही एक अडचण येऊ. नाही हे वस्तुस्थिती बरं, हे काही मी आपल्याला अनुभव येतो की नाही असं वाटतं. हे पोरग ना चांगलं बोलायला लागलंय, हे ना काहीतरी मांडलंय वेगळं, हे मन म्हणतं पण तोंड म्हणू देत नाही असा अहंकार असतो. पण मला अशी थोडी माणसं भेटली दादा, त्यात पूज्य महाराज आहेत, मन मोकळ्या मनाने हसतं. जे मोकळं हसतं ते मोकळ्या मनाचं असतं, जे फुटकून हसतं ते मुख्या माझाचं असतं. असं वेदांताचार्य निवृत्ती महाराज इंदुरीकर सांगत असतात. मानस जाणे जे बोले आपल्याकडे ते चेहरा सांगतो. राज्य दारिणे महाराज आहेत, वेळ जास्त झाली. काय ऐकावे बोल भुका लागल्या पोटी असं आहे आता, म्हणून थांबतो. आदरणीय महाराज त्यांचं प्रेम असंच राहावं, त्याने दरवर्षी तारीख द्यावी असं मनात सुद्धा नाही, पण त्यांचं जे निर्निमित्त माझ्यावर प्रेम आहे ते मात्र असंच राहावं, अशी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्रातील दिग्गज दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आज निनगुरवरून. पुन्हा अजून एक सांगतो, 2 आवा 2 जावा 2 बुवा एका जागी येत नसतात, पण आमच्या वयातील उदयोन्मुखी कीर्तनकाराच्या यादीत ज्यांचं एक खूप चांगलं स्थान, फार चांगलं नाव महाराष्ट्रात आहे, अशा हरिभक्तीपरायण नाना महाराज कदम, पूज्य महाराज श्रीसुद्धाच या चिंतन सेवेमध्ये आदरणीय शेठजी असतील, कोणी असतील, ह्या सर्व मंडळीसोबत आज इथं आले. आदरणीय नाना तुमच्याबद्दल सद्भावना. पूज्य महाराज आम्ही एका काळात आळंदीला होतो, ते मला सिनियर आहेत, पण त्यांचे महाराज श्रीजीचे दर्शन झालं, त्यांचे आभार. परिसरातील सर्व साधू मंडळी यांचे आभार. महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी, प्रकाश महाराज असतील, आमचे बडे महाराज असतील, त्यांचे सर्व सहकारी यांच्याविषयी सद्भावना. आज माझ्या सोबत आलेले मृदंगाच्या क्षेत्रात एक गोड नाव असणारे आमचे कृष्णाजी महाराज बाबड, तेही आज मुंबईवरून आलेले आहेत, माझ्यासोबत योगायोगानं आले, त्यांच्याविषयी सद्भावना. आणि इथे गेल्या 4 दिवसापासून आपल्या बोटाने सर्वांना, आम्हाला जे ओठानं जमत नाही कदाचित होत नाही ते बोटानं करून दाखवणारे आमचे रघु महाराज डोबळे, तेही उपस्थित आहेत, त्यांच्याविषयी सद्भावना. कारण बडवणारे लय झाले संप्रदायात, वाजवणारे थोडे आहेत, बरोबर ना, बडवणारे लय झाले. ते कसं होतं, काय काय लोकांचं पकवा जरा अवसान कमी पडतं आणि काय काय जणांचं जरा जास्तच होतं. आपल्याकडे महाराज स्वरात आवरो वादी संवादी,
वादीवर जोर असतो का संवादीवर जोर असतो? वादीवर जोर पाहिजे. संवादीवर जोर दिला तर राग बदलतो. वजन लय महत्वाचं आहे, कुठं किती द्यायचं. आणि ह्याचं पुरेपूर ज्ञान आपल्या गुरुकडून म्हणजे आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपर युवराज महाराज देशमुख यांच्याकडून ज्यांनी घेतलं आणि त्या सूत्रांना जे चालवतात असे रघु महाराज. आणि आपण सर्व देवरूप श्रोते 9:05 झाले तरी चलबिचल करत नाहीत, पण मी तुमचा अंत पाहिला नाही पाहिजे असे माझ्या लक्षात येतं. आणि आता सेवेला पूर्णविराम देतो, देवाला प्रार्थना शेवटी करतो. आम्ही 2 लाटा सहन केल्या, आता तिसरी लाट काही येऊ नये ही प्रार्थना करतो. ऐका, दुसरी प्रार्थना अजून महत्वाची बाबा, ऐका. तिसरी लाट येऊ नये ही देवाला माझी दुसरी प्रार्थना आहे. अरे पहिली राहिली वाटतं सांगायची. तिसरी लाट येऊ नये ही माझी देवाला दुसरी प्रार्थना आहे. पण माझी देवाला पहिली प्रार्थना आहे, तिसरी लाट आणण्याची कोणाला बुद्धी होऊ नये. तुकाराम तुकाराम. सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नंबर समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.